नागपूर मध्ये इनकमिंग आउटगोइंगचा सर्वाधिक फायदा झाला तो काँग्रेसला. शहरात विविध नेत्यांनी पक्षांतर केलं. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. सुरू झाल्यावर अपेक्षेप्रमाणे राजकीय पक्षातली आयाराम गयाराम संस्कृती फोफावलीय. नागपूरच्या अनेक नगरसेवकांनी पक्षांतर केलंय आणि याचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झालाय. मावळत्या पालिकेतले सदस्य रमेश पुणेकर, शीतल घरत, श्रावण खापेकर, किशोर गजभिये, किशोर डोरले, संगीता सांगळे यांनी पक्षांतर केलंय. याचा निश्चित रूपाने या काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे. या येणाऱ्या महानगर निवडणुकीमध्ये जे वातावरण या नागपूर शहरामध्ये आहे, आज लोक ह्या जे बीजेपीच्या ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 10 वर्षाच्या त्यांच्या कामामुळे हे त्रस्त झालेले आहे होऊ शकते. त्याच्यामुळे सुद्धा बरेचसे लोक हे काँग्रेसवर विश्वास ठेवून ह्या काँग्रेसमध्ये आले. पक्षांतर केलेल्या नगरसेवकांपैकी भाजपचे रमेश पुणेकर काँग्रेसमध्ये दाखल झालेत. त्यांच्यावर सट्टेबाजीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या धाडीत सट्टा खेळताना पुणेकर यांच्यावरती कारवाई झाली होती. मात्र सर्वाधिक आयाराम काँग्रेसमध्ये आले असले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचं भाजप सांगतंय. खूप घेण्याची गरज नाही, खूप जातील असंही वाटत नाही, कारण सक्षम कार्यकर्ते आहे आमच्या पक्षात. बाहेरच्या पक्षातनं काही चांगले कार्यकर्ते आले आहेत. नगरसेवकांना घ्या वगैरे काही चांगले असतील तर पक्ष पार्लमेंटरी बोर्ड, नितीनजी, देवेनजी, सुधाकर कोहळे आहेत, सगळे आमदार आहेत, विचार करतील. पण आयाराम गयाराम खूप होईल असं मला वाटत. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना त्यांचे मतदार आणि सर्वसाधारण जनता किती गांभीर्यानं घेतं हाच प्रश्न आहे. अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.